जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील नगर परिषद चौक येथे नाभिक समाजाच्या वतीने संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या हस्ते श्री गुरु संत सेना महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले। त्याचबरोबर संत सेना महाराज यांच्या 530व्या पुण्यतिथीनिमित्त श्री गुरु संत सेना महाराज मंदिर पुरुषोत्तम नगर येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाची सांगता आज काल्याच्या कीर्तनाने करण्यात आली। यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। जगद्गुरु श्री संत सेना महाराज की जय। एकांत गिरीश भाऊ जय। संत सेना महाराज की जय। युवांना मी मनापासून शुभेच्छा देतो। आज आपण 530 पुण्यतिथी आज 530 पुण्यतिथी आपण सेना महाराजांची या ठिकाणी साजरी करत आहोत। गेल्या अनेक दशक, 5 दशक होऊन गेले, 530 पुण्यतिथी साजरी करत आहोत। त्यानिमित्ताने आपण सुद्धा एकत्रित झालेला आहोत। मला वाटतं की आपण सगळे वाद विवाद मिटवून आज राज्यभर देशभर ज्याच्या ठिकाणी आपले बांधव आहेत आपण सर्वजण मिळून कुठेतरी साजरी करत आहोत। यानंतर जेवढं काही कार्यक्रम आहे। नमस्कार, सालाबाद प्रमाणे आमच्या आराध्य दैवत श्री संत सेना महाराज यांची 530वी पुण्यतिथी आपण सर्व जामनेर तालुका, जामनेर शहर, सर्व नाभिक समाज मोठ्या उत्साहात आपण सर्व इथं साजरं करीत आहोत। बंधूंनो, या आपल्या जामनेर आपलं आराध्य दैवत श्री संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण जामनेर शहरामध्ये भव्य आणि दिव्य हरिनाम सप्ताह आपण 23 तारखेपासून सुरुवात केलेली असून आज दिनांक 30/8 रोजी शुक्रवारी त्याची समाप्ती असून त्यानिमित्त एक भव्य दिव्य 5000 सर्व स्पर्धांना महाप्रसादा इथं आयोजन केलेलं आहे आणि मोठ्या उत्साहात महाप्रसादाचा आयोजन करून सर्व महाप्रसाद लोक सेवन करीत आहे। मी माझ्या सर्व नाभिक समाज बांधवांचे, माझ्या सर्व कार्यकारी मंडळांना धन्यवाद देतो। त्यांनी अहोरात्र आपल्या या कार्यक्रमासाठी जोडून यशस्वी करण्यासाठी ते खूप प्रयत्न करीत आहे। त्या सर्वांचे मी धन्यवाद मानतो। बंधूंनो, आज आपल्या आराध्य दैवत श्री संत सेना महाराज यांचं जामनेर शहरामध्ये भव्य आणि दिव्य एक मंदिर आणि आपण एक सभागृह उभारणी केलेली आहे। माझ्या जामनेर तालुक्यातील, जिल्ह्यातील सर्व नाभिक समाज बांधवांना खूप मोठा अभिमान वाटेल असं कार्य जामनेर तालुक्यातील व शहरातील सर्व नाभिक समाज बांधवांच्या मदतीने आणि त्यांच्या आर्थिक मदतीने आपण हे सर्व उभारणी करू शकलो। अभिमान या गोष्टीचा आहे की सर्व स्तरातील सर्व समाज बांधवांनी आम्हाला या बांधकामासाठी, या मंदिर उभारणीसाठी खूप मोठी मोलाची मदत केलेली आहे। इतर समाज खूप आपल्या जामनेर शहरातील आमच्या प्रत्येक नाभिक समाज बांधवावर खूप चांगल्या प्रकारे प्रेम करत असतो। सर्वांचे आमचे जे सर्व तोलामोलाचे कार्यकर्ते आहेत त्यांनी आपल्या सर्व संपर्कातून मोठमोठ्या देणग्या मिळवून या मंदिराची उभारणी केलेली आहे। बंधूंनो, आमच्या प्रत्येक माणसाला अभिमान वाटेल असं कार्य आपल्या जामनेर शहरामध्ये चालू आहे। विशेषतः या मंदिराच्या म्हणजे जे कोणतेही काम जामनेर शहरातील कोणत्याही समाजाने हाती घेतलेलं असला ते अपूर्ण असेल तर त्या कामाला पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्या जिल्ह्याचे
महाराष्ट्राचे नेतृत्व आपल्या तालुक्याचे भूषण आणि शहराचे विकास करून आपल्या आदरणीय गिरीश महाजन आणि या मंदिराला आमच्या गिरीश भाऊ महाजनांनी यांनी खूप मोठी मदत केलेली आहे आणि आमच्या संस्थेच्या आणि आमच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीशी आदरणीय भाऊ खंबीरपणे उभे असून त्यांचा सदैव आशीर्वाद आम्हाला मिळत असतो व मार्गदर्शन मिळत असतो. त्याच आशीर्वादातून आणि मार्गदर्शनातून आम्ही हे मंदिर आणि बहुउद्देशीय सभागृह इथं उभारणी करू शकलो. बंधूंनो, पुढील नियोजन असं आहे, आमचं वडील याच मंदिराच्या वरती एक गरीब विद्यार्थ्यासाठी हॉस्टेल आणि गरीब विद्यार्थ्यासाठी एक लायब्ररी, की जो 10,000-20,000 रुपयाचं MPSC UPSCचं पुस्तक वाचू शकणार नाही ते पुस्तक तो माझ्या या संतसेना मंदिराच्या लायब्ररीमध्ये वाचू शकेल आणि ते संपूर्ण समाजासाठी, संपूर्ण समाजातील म्हणजे नुसतं नाभिक समाजासाठी नाही तर शहरातील व तालुक्यातील पूर्ण समाजातील जोही व्यक्ती किंवा विद्यार्थी या लायब्ररीचा लाभ घेऊ शकेल यासाठी आम्हाला सर्व समाजातून स्तरातून खूप मोठा निधी व पाठिंबा मिळत आहे. मी त्या सर्वांचा खरोखर खूप आभारी आहे आणि असंच प्रेम माझ्या सर्व समाज बांधवांवर सर्व समाजाने ठेवावे व असाच लोक आणि आशीर्वाद आमच्या सर्व आदरणीय गिरीश भाऊ महाजनांनी आमच्यावर ठेवावा अशी मी सर्व त्यांना विनंती करतो. आणि शेवटी संघशक्तीचा विजय असतो, ह्या सर्व समाज हा एकत्र असून या संघशक्तीतून हे सर्व निर्माण झालेलं आहे आणि यात सर्वांचा सहभाग लागलेला आहे आणि मी सर्वांचे आभार मानतो. आणि जामनेर तालुका नाभिक समाज अध्यक्ष चंद्रकांत शिंदे म्हणून मी सर्वांचे आभार मानून सर्वांना विनंती करतो की यापुढे आपण या संघ राहून अशीच प्रगती समाजाची करत राहू. शेवटी जय संत सेना, जय महाराष्ट्र. या बातमी इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसंच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.